आजची रेसिपी आहे खमण ढोकळा, खूप छान आहे, टेस्टी ही रेसिपी आहे, बनवून तयार होते. ही एक गुजरातची रेसिपी आहे, खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे, खूप टेस्टी बनवून तयार होते आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग आपण खमण ढोकळा बनवायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक बाउल घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 कप बेसन घ्यायचं आहे. 1 कप मी घेतलं आहे, आणखीन 1 कप बेसन घेतलं आणि चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता 1.5 चमचा साखर टाकायची आहे. ही पण मी ह्याच्यात टाकून घेते. साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आपण. हे बेसनमध्ये साखर व्यवस्थित 1 चिव करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून एक बॅटर बनवून घ्यायचं. 1/2 कप मी पाणी घेतलं आहे आणि कोमट पाणी आहे, साधं पाणी घ्यायचं नाही, हलकं कोमट घेऊन थोडं टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं की हा ढोकळा छान असा फुलून येणार आहे, खूप मस्त टेस्टी बनणार आहे. हे एकसारखं आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये असं फिरवत जायचं आहे. पाणी अगदी थोडं वापरून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे मी लिंबाचा रस टाकणार आहे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व 1 चिव करून घ्यायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे की व्यवस्थित असं फुललं पाहिजे हे बेसनचं पीठ. आता हे झाकण बंद करून 10 मिनटं आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक गॅस ऑन केलं आणि एक मोठं मी पातेलं ठेवलं, त्याच्यात 2 ग्लास मी पाणी टाकणार आहे. थोडं केकटीन माझी मोठी आहे म्हणून मी थोडं मोठं घेतलं आणि एक रिंग ठेवायची, पाणी रिंगच्या खाली असलं पाहिजे, छान गरम झालं पाहिजे. तुम्ही कढाई किंवा कुकरमध्ये पण करू शकता. आणि झाकण बंद करून छान एक गरम करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. आणि हे गरम करून घ्या व्यवस्थित असं. आता एक केक टीन घेऊया आपण. ह्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं. तुम्ही तेल, तूप, बटर काही लावू शकता. चारही बाजूनी असं एकसारखं लावून घ्यायचं की बॅटर ह्याच्यामध्ये व्यवस्थित सेट झालं पाहिजे. सर्व बाजू मी लावून घेते. हे आपण एक साईडला ठेवूया आणि हे आपलं 10 मिनटं झाली आहे. तुम्ही बघू शकता हे बॅटर व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. हे मिक्स करून घेऊया एकदा. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायची आहे आणि हळद पण टाकून एकसारखं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे छान असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं ह्याच्यामध्ये 3 हिरवी मिरची आणि 1 आल्याचा तुकडं घेतलं आणि मी मिक्सरमध्ये असं थोडं जाडसर वाटून घेतले. तुम्ही कुठून पण घेऊ शकता. ह्या प्रकारे टाकल्याने ह्या खमण ढोकळ्याची चव खूप छान असं टेस्टी बनून तयार होते. आणि पूर्ण ह्या बॅटरमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे पण आपण 1 चिव करून घेऊया ह्याच्यामध्ये. आता मी केक टीन पण जवळ ठेवलं आणि बॅटर पण तयार आहे. आता ही प्रोसेस खूप फटाफट आपल्याला करायची म्हणून मी केक टीन जवळ घेतलं. आता 1 चमचा मी ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि हे पूर्ण आपण हे बॅटरमध्ये तेल मिक्स करून घ्यायचं. ही प्रोसेसमध्ये बिलकुल आपण उशीर करायचा नाही. मी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घेतलं आहे. हे लेमन फ्लेवरचं आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकता. हे आता ह्याच्यात टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून हे ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि ही प्रोसेस अगदी फटाफट करायची. हे तुम्ही बबल्स बघू शकता ह्याच्यामध्ये आले. हे खूप फटाफट असे फिरवून घ्यायचे. जेवढं तुम्ही लवकर कराल तेवढं हे तुमचा जो खमण ढोकळा आहे तो फुलून छान एकदम सॉफ्ट बनून तयार होणार आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपीज करून तयार होणार आहे आपली. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता फटाफट हे आपण केक टीनमध्ये काढून घ्यायचे. जेवढं होईल तेवढं लवकर करून घ्यायचं हे काम. सर्व बी काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि हे आपण सर्व बाजूनी असं एकसारखं करून घ्यायचं आणि हे थोडंसं आपल्याला टॅप करायचं. ह्याच्यामध्ये जे काही बबल्स असतील ते निघून जाणार म्हणून थोडंसं असं टॅप करून घेऊया. आणि आपण गरम पाणी करायला ठेवलं तेही तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हळूच एकदम हे केक टीन ह्याच्यामध्ये ठेवायचं. खूप गरम आहे. 20 ते 25 मिनटं आपण झाकण बंद करून बेक करून घेऊ, तोपर्यंत थोडी वाट पाहूया. आता 20 ते 25 मिनटं झाली आहेत. आपण एकदा चेक करूया. मी एक टूथपिनने चेक करून बघते. अगदी क्लीन निघाली आहे म्हणजे आपला खमण ढोकळा बनवून तयार झाले. आता गॅस बंद करून मी बाहेर काढले आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण एक सुरीनी साईडनी लूज करून घेऊया. हे ऑलरेडी पहिलंच लूज झालेलं आहे पण थोडंसं आपण करून घेऊया की हे झटकन असं प्लेटवर येणार. एक प्लेट ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि आपण असं उलटं करून घ्यायचं की सहजपणे हा ढोकळा बाहेर निघतो. थोडंसं टॅप करून घ्या. हे बघा, अगदी छान असा जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे आपला. मी तुम्हाला दाखवते दोन्ही साईडनी. बघा किती छान असं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण हे सरळ करून घेऊया आणि ह्याचे पीस आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पीस करू शकता. मी थोडे मोठेच करून घेते आणि जेव्हा मी हे कट करते तेव्हा तुम्ही बघू शकता किती सहजपणे हे कट होतात. तर किती सॉफ्ट असा हा खमण ढोकळा बनवून तयार झालेला आहे. असं कट करून घेऊया.
आणि ह्या बाजूने पण आपण चौकोनी असे कापून घेऊया, काप करून घ्या। ही टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला ही आवडणार रेसिपी। खूप छान अशी झटपट होणारी आणि सर्व काही आपण घरच्या साहित्यापासून बनवलेली आहे। आता मी कट करून घेतले, मी तुम्हाला एक काढून दाखवते। याच्यातून बघू शकता तुम्ही जाळीदार असा आणि खूप मऊ असा हा ढोकळा बनून तयार झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। मी एक पॅन ठेवले, 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झालं की 1/2 चमचा आपल्याला राई टाकायची आणि राई तडतडली की 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। हे थोडं मिक्स करून घेतले। आता व्यवस्थित मिक्स झालं की एक चिमूटभर हिंग टाकायची आहे, ते पण मिक्स करून घेऊया। आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, ते मधून मी चिरून घेतल्या। हिरवी मिरची ह्या तेलामध्ये छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे की ह्या ढोकळ्यावरती जेव्हा हे टाकणार त्याचा सुगंध खूप छान लागेल। आणि 4 चमचे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकले। त्याला पाणी ह्याच्यात टाकायचं नसेल तर तुम्ही पाणी स्किपही करू शकता। 1/2 चमचा मी साखर टाकली आहे, हे मिक्स करून घेतले। आणि थोडं चवीनुसार मीठ टाकूया, मिक्स करूया। आणि पाणी टाकलं की काय होतं, हा कोरडा पडत नाही ढोकळा, छान असा थोडासा ज्युसी आतमधून असतो। मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद केली आणि ह्याच्यावरती सर्व हे जे आपण फोडणी तयार केली ती टाकून घ्यायची। आता मी सर्व ढोकळ्यावरती टाकून घेतले, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं। आपण थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेऊ वरून। तुम्हाला जर ह्याच्यावरती ओला नारळ किसून टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता। मी कोथिंबीर टाकून घेते आणि आता मी सर्व करून घेतले। मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे। खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनून तयार झाली, तुम्हाला मी दाखवते। अगदी जाळीदार असा आणि खूप स्पंजी असा ढोकळा बनून तयार झालेला आहे। जसं तुम्ही मार्केटमधून घेऊन येतात त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला घरी बनवून दाखवले। ही हिरवी चटणी बरोबर सर्व केली। मी यापूर्वी तुम्हाला हिरवी चटणीची रेसिपी दाखवली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा। आणि जसं आपण बाहेरून ढोकळ्याचं रेडीमेड पीठ मिळतं ते पण घेऊन घरी बनवतो, पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ज्या साहित्यापासून बनवतात तसं बनवून दाखवले। जसं तुम्ही हॉटेलमधून घेऊन येतात त्याप्रकारे हा ढोकळा बनून तयार झालेला आहे आणि खूप छान आणि टेस्टी असा बनून तयार झाला। ही गुजरातची एक प्रसिद्ध अशी रेसिपी आहे, ती आज मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। मी तुम्हाला दाखवते किती स्पंजी असा हा ढोकळा बनून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान आणि मऊ असा ढोकळा बनून तयार झालेला आहे। तुम्ही कुठल्याही वेळेला नाश्त्याला पण बनवून खाऊ शकता, सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला पण खाऊ शकता। लहान मुलं पण खूप आवडीने हे खमण ढोकळा खातील। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। लाईक करा, शेअर करा। तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर, तोवर मस्त राहा।